झाड आहे बघा. नमस्कार 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 मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जातोय बुधलला. ह्याच्या आधी सुद्धा आपण बुधलला गेलो होतो, बट ह्या वेळेला जायचं कारण असं की पावसाळ्यातून बुधल आणि बुधलचा जो नजारा आहे ना, तर तो आपण बोललो होतो की दाखवणार आहोत म्हणून. सो तो बघण्यासाठी आपण जातोय आणि तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आपण जातोय. सो व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बुधलबरोबरच ना आजूबाजूचा जरा परिसर आहे, दोन तीन नवीन नवीन ठिकाणं आहेत, एक मंदिर वगैरे दिलं, ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. आणि अशा प्रकारे आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण इथे आलो आहे बुधल गावामध्ये. इथे वरती जसं की लास्ट टाईम आपण गेलो होतो, इकडे वरती मंदिर आहे, आपल्याला वरती जायचं आहे. पण त्याच्या आधी आहे ना बुधलचा जो खाली जो गाव आहे ना, त्या गावामध्ये जायचं आहे. कारण खाली जे दो मला बोललो मगाशी दोन ठिकाणं आहेत, तर ती दाखवूया. म्हणजे इथे काहीतरी एक नाकोडाचा काय नागतोडाचा काहीतरी असं डोंगर म्हणून नाव आहे त्या डोंगराचा, छोटासा कातळ्याचा भाग आहे. सो म्हटलं तिथे जरा जाऊया आणि त्याच्यात थोडं पुढे एक मंदिर आहे, म्हटलं मंदिर पण जरा दाखवूया ह्या वेळेला. म्हटलं आता दरवेळेला येतो आपण पावसाळ्यात वगैरे, सो त्याच्यामध्ये आपण दाखवत नाही काही गोष्टी, पण ह्या वेळेला वेळ आहे तर म्हटलं दाखवूया आणि नंतर मग वरती जाऊया मंदिरात वरच्या. सो म्हटलं आलो आहे तर आधी इथलं थोडंफार दाखवूया आणि मग वरती जाऊया. तर ना तो बघायला गेला तर पाऊस नाही, बट जर ॲटमॉस्फिअर बघितलात असे ढग वगैरे बघा, मस्त वाटतात, निळ्या निळ्या पूर्ण आकाशामध्ये पांढरे शुभ्र ढग फॅसिनेट करतात. सो आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी, इथे जो पॉईंट आहे ना त्या कात्रावर जायचं आहे. आणि दुसरं इथे एक मंदिर बघित होतं एवढ्या पॅसेजमध्ये, तर त्या मंदिरात जायचं आहे. सो तिथून हा मेन रोड आहे, त्याच्यानंतर हा इथला स्टॉप बुधल गावाचा एस टी स्टॉप. आणि इथून एक छोटीशी वाट आहे, ते एक बुधलकोण जिल्हा प्राथमिक शाळा आहे. सो इथून आता खाली जायचं आहे, तर बघा आता वाट काढत काढत जाऊया. कधी यायचं असेल तर या, फक्त इथल्या स्थानिक लोकांना त्रास मात्र देऊ नका. सो जाऊ बरोबर खाली आणि डायरेक्ट त्या पॉईंटला जाऊन आपण तुम्हाला दाखवूया. तर मित्रांनो, बरोबर आपण आहे ना वरतून वाट काढत काढत खाली आलो, कारण खाली यायला कसं गावागावातून छोटी छोटी वाट आहे. सो बेस्ट ऑप्शन की विचार द्या. तर इथे एक मंदिर आहे, जसं तुम्हाला मी बोललो की दोन तीन ठिकाणं नवीन दाखवण्याचा प्रयत्न करूया मागच्या वेळेला जसं आपण आलो होतो त्यानुसार. तर इथे इथे ऋषेश्वर म्हणून मंदिर आहे, मूर्ती तुम्हाला दाखवतो मंदिरातील, खूप मस्त मूर्ती आहे आणि दगडी पाषाणातली मूर्ती आहे. सो मित्रांनो, मंदिर आता इथे तुम्ही बघू शकता. इथून आम्ही इकडच्या मार्गाने आलो होतो असे, आणि इकडून त्या ठिकाणी जातो तसं तिकडे, जर तुम्हाला बोललो ना एक पॉईंट आहे छोटासा, तर तिकडे म्हटलं तर जाऊया. तर खूप छान मंदिर आहे, आपली मूर्ती तितकीच छान आहे. सो ह्या पुलावरून आपण वाट काढत काढत आहे ना बीचवरती जाऊया, थोडंसं बीच दाखवूया आणि नंतर मग आपल्या जो मेन डेस्टिनेशन आहे त्या डेस्टिनेशनला आपण जाऊया. सो मित्रांनो, आता बीचवरती आपण आलो आणि इथे ना एकदम जुन्यातलं झाड आहे बघा, बघायला गेलं तर बरंच मोठं झाड आहे हे बघा, केवढं मोठं झाड आहे बघा. बघायला गेलं तर माझ्या ते एक 1000 किंवा 200-300 वर्षाच्या पण जास्त असेल. झाडाचा जर बुंदा बघितलात ना, आता इथून आम्ही गोपुर तेवढं कॅश नसेल होत, बट बघायला गेलात ना झाडाचा बुंदा तर खूप मोठा आहे.
एवढं मोठं झाड आहे बघा. आपल्याला जायचं तर त्या पॉईंटला, बट इथून वाट नाही जायला, तिकडून कुठून आहे का बघतो, आणि जर पॉसिबल झालं तर मग झटकन जाऊन येऊया. बाकी ते बघायला गेलात तर मच्छी पण लोकांच्या बोटी आहेत, छोट्या छोट्या छोट्या, परत मोठ्या पण बोटी आहेत, सगळ्या लावलेल्या आहेत, कारण पावसाळ्यातले दिवस आहेत त्यामुळे बोटी काही बाहेर काढत नाहीत पाण्यात वगैरे. आणि तिकडे जर बघायला गेलात तर सगळा आपला गुहागरचा परिसर आहे, तिकडे जेटी पण दिसते. तर मित्रांनो, आपण आता तिकडे होतो, तिकडून खाली उतरून तसे तसे आपण इकडून आता वरती आलो. ह्या पॉईंटला नाकोड्याचा डोंगर असं काहीतरी म्हणतात, आणि त्याचा आकार तिकडून जो बघायला गेला तर नाकासारखा आहे म्हणून. बाकी जे बघायला गेलं तर लाटा बघा कशा उडत आहेत, एकदम मोठे मोठे जरा कडप आहेत, त्यामुळे ते लाटा जरा मोठ्या पडत आहेत. इथे जर आलात तर जरा हे बघण्यासारखं सुद्रा दृश्य. सो म्हणजे आलात तर तुम्हाला समजेल बघा, आवाजसुद्धा तेवढाच भारी असतो इथे लाटांचा. तर डिटेलिंगमध्ये तुम्हाला दाखवतो थांबा. बाकी जर बघायला गेलात तर हा इकडे मंदिराचा डोंगर आहे, म्हणजे जिथे आपल्याला मंदिरावर मंदिरात जायचं आहे ना, तर तो हा डोंगर आहे इकडचा. आणि हे पूर्ण आहे ते पूर्ण बुदलगाव. मागच्या पूर्ण गावातून आपण आलो फिरत फिरत, दोन ठिकाणं आपण बघितली जी की आजच्या व्हिडिओसाठी नवीन होती. आता आपण जातो वरती. पॅटर्न जर बघाल तर खूप आहेत, याच्याबद्दल काही तुम्हाला सांगायची गरज नाही. लास्ट टाईम आपण केला आहे व्हिडिओ, त्याच्यात आपण सांगितलं आहे. परत वर असलेल्या मंदिराची सुद्धा माहिती दिली आहे. यावेळेला जस्ट फक्त आलो आहे तर ना, आता पॅटर्नचा जो भाग होता ना तो संपला आहे. आता इथे यायचं कसं, लास्ट टाईमसुद्धा आपण सांगितलं होतं, बट पुन्हा एकदा सांगतो. इथे जर तुम्हाला यायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला गुहागरला यावं लागेल, गुहागर मार्गे मोडकागर, त्यानंतर अडूर गावात यायचं. आणि अडूर गावातून थोडं पुढे आलात तर एक फाटा फुटतो जो की जातो लेफ्ट साईडला बऱ्या कारोळला, आणि राईट साईडला स्ट्रेट एक रोड होतो जो की येतो बुदलगावामध्ये. सो ह्या ठिकाणचं बेस्ट विलेज म्हणजेच बुदलगाव. इथे आलात तर इथून तुम्हाला जे आता आपण व्हिडिओमध्ये पॉईंट करतो आहे तर ते बघायला मिळतात. आणि बेस्ट ऑप्शन पावसातून याल तेवढं चांगलं, कारण पावसाळ्यात आता तुम्ही त्या दोन्ही बाजूला बघाल ग्रीनरी असते. तर मित्रांनो, माझ्या जे मागे जर तुम्ही मंदिर बघताय तर ते आहे दुर्गादेवीचं मंदिर. मागच्याला तुम्हाला मी या मंदिराचा इतिहाससुद्धा सांगितला होता आणि इथला इतिहाससुद्धा सांगितला होता. सो दरवर्षी सत्यनारायणची पूजा होते, यावर्षी 4 तारखेला आहे, म्हणजे 4 तारखेच्या सप्टेंबरच्या 4 तारखेला ह्यावर्षी इथली पूजा असते, म्हणजे ह्यावर्षी होणार आहे. सो कोण जरी व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना दर्शनाचा लाभ घ्यायचा असेल, पूजेचा लाभ घ्यायचा असेल, तर नक्की पूजेला भेट द्या. मित्रांनो, ऑलमोस्ट सूर्यास्त झाला आहे, थोडासा राहिला आहे, पण त्याच्या आतमध्ये आम्हाला खाली उतरायचं आहे, म्हणून व्हिडिओ आपण संपवतो आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पावसातलं बुदलचा जो परिसर असतो, जसं की मी मागच्या वेळी तुम्हाला बोललो होतं की तुम्हाला पावसात दाखवेन, थोडा दाखवायला लेट गेला, बट लेट पण थेट आपण व्हिडिओ दाखवलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲक्च्युली पूर्ण आठवड्याभराचं गॅप त्याच्यानंतर व्हिडिओ पडतो आहे, त्यामुळे मला माहिती आहे थोडंसं कुठेतरी इम्पॅक्ट कमी झाला असेल. बट एनिवेज तरीसुद्धा मला माहिती आहे की तुम्हाला आपल्या व्हिडिओज आवडतात. सो व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन बनवू दे, तोपर्यंत बाय बाय.